व्याकरणाचा एक छोटासा पण अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय सुरुवातीचा असा भाग म्हणजेच नाम हे शिकणार आहोत. नाम हे शब्दांच्या जाती यामधला पहिला प्रकार आहे. शब्दांच्या जाती ह्या 8 आहेत, ठीक आहे. त्यामध्ये दोन उपप्रकार पडतात, ते म्हणजे विकारी शब्द आणि दुसरा म्हणजे अविकारी शब्द. तर आज आपल्याला फक्त विकारी शब्दामधलं नाम याचा अभ्यास करायचा आहे. विकारी शब्दाचे 4 उपप्रकार पडतात, नाम, सर्वनाम, क्रियापद आणि विशेषण. हे आपण ओघाने हळूहळू शिकणारच आहोत. परंतु जो अविकारी शब्दांचा प्रकार आहे तो आपल्याला इयत्ता 5वी मध्ये शिकायचा नाहीये, आपल्याला पुढच्या इयत्तांमध्ये तो अभ्यासासाठी आहे. तर आज आपण आपल्या व्याकरणाची सुरुवात करत आहोत. व्याकरणाचा पहिला लेसन आपण पाहणार आहोत नाम, ठीक आहे. बघा, तुम्हाला स्क्रीनवर काही चित्र दाखवलेली आहेत. या चित्रातील वस्तूंची नावे मला चॅट बॉक्स मध्ये सांगायची आहेत. या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे ते चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसत आहे ते सर्व चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. येस, व्हेरी गुड. फुटबॉल दिसत आहे, लॅपटॉप दिसत आहे, बॉल दिसत आहे, संगणक. व्हेरी गुड अनिकेत. डबा दिसत आहे, फुटबॉल, टेडी, ओके, आरसा, मग, गुड. न्यूजपेपर, ओके, वर्तमानपत्र, खेळणी, पुस्तक, टीव्ही, गुड. बेड, ओके, बेडला मराठीमध्ये आपण पलंग असे म्हणणार, ओके. येस, मोबाईल दिसत आहे, ओके, लॅपटॉप, मेकअप, ओके, कपडे, गुड. अजून टीव्ही, फर्निचर, ओके, पुस्तक, येस, रिमोट कंट्रोल, गुड गुड ऑब्झर्वेशन, कार, ओके, टेबल, कम्प्युटर, रिंग, ओके, रिंग पण दिसत आहे, टेडी बिअर, बॉल. तर आपल्याला या चित्रामध्ये अनेक वस्तू दिसत आहेत, ठीक आहे. आणि त्या वस्तूंची नावे देखील तुम्ही इथे सांगत आहात, ठीक आहे. तर या चित्रामध्ये आपल्याला काय काय वस्तू दिसत आहेत, तर टेबल, पुस्तक, आरसा, पेपर, गाडी, बाहुली, टीव्ही, कप इत्यादी अनेक वस्तू आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहेत. तर बघा, आता या चित्रामध्ये दिसणाऱ्या वस्तू ची नावे तुम्ही कशी सांगितलीत, कशी ओळखलीत बरं ही नावे? जर या वस्तूंना काही नावच नसतं तर तुम्ही सांगू शकला असता का की ह्या वस्तू कोणत्या आहेत किंवा काय आहेत किंवा त्यांना काय म्हणतात? हे जर तुम्हाला त्यांना जर काही नावच नसती तर तुम्हाला विचार करावा लागला असता की हे काय आहे सगळं, ओके ना. तुम्हाला सांगता चालत नसतं की हे सगळं काय आहे किंवा या वस्तूंना काय नावं आहेत, ठीक आहे. तर म्हणजेच या सर्व वस्तूंना काही ना काही नाव दिलेलं आहे, ओके ना. सर्वच वस्तू आपल्या आजूबाजूला ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व वस्तूंना नाव दिलेले असते. या वस्तूंना जसं नाव दिलेलं असतं त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला असणारे प्राणी, पक्षी, फुले, झाडे, ग्रह, तारे, नद्या इत्यादींना सुद्धा काही ना काही नाव दिलेलं असत, ओके. ठीक आहे. तर जसं सर्व वस्तूंना नावे दिलेली असतात तसंच आपल्या आजूबाजूला असणारे प्राणी, पक्षी, फुले, झाडे, फळे, ग्रह, तारे, नद्या इत्यादींना सुद्धा काही नाव दिलेलं असतं. तुम्हाला सुद्धा काहीतरी नाव दिलेलं आहे, ओके ना. आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा आपले आई वडील आपल्याला एक सुंदर नाव ठेवतात, ओके ना. म्हणजेच तुम्हाला सुद्धा नाव आहे.
जेव्हा आपण सगळ्यात आधी शाळेत जातो तेव्हा शाळेतले शिक्षक सुद्धा आपल्याला सर्वात आधी कोणता प्रश्न विचारतात की तुझं नाव काय आहे, हो की नाही? तर जेव्हा आपण सर्वप्रथम शाळेत जातो तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिला प्रश्न हाच विचारला जातो की तुझं नाव काय आहे, म्हणजे नावाला खूप महत्व आहे. सृष्टीवरच्या सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंना एक नाव दिलेलं असतं, हो की नाही? सृष्टीवर जेवढेही सजीव वस्तू आहेत किंवा निर्जीव वस्तू, म्हणजे जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत किंवा जे काही नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, त्या सर्वांना काही ना काही नाव दिलेलं असतं. आपल्या आजूबाजूला, आपल्या सभोवती जे काही आपल्याला दिसतं त्या सर्वांना काही ना काही नाव आहे, हो की नाही? म्हणजेच नामाची व्याख्या आपल्याला इथे सांगितलेली आहे. मग नामाची व्याख्या काय करता येईल? तर एखादी वस्तू, पदार्थ, सजीव, निर्जीव घटक यांच्या दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. म्हणजेच एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा एखाद्या ठिकाणाला जे विशिष्ट नाव दिलेलं असतं त्याला नाम असे म्हणतात. मग नाम म्हणजे काय? तर आपल्याला डोळ्यांना दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या म्हणजे काय की काल्पनिक गोष्टी ज्या आपल्याला कधीही दिसलेल्या नाहीयेत तरीही त्यांना काही ना काही नाव दिलेलं आहे. तर अशा सर्व वस्तूला, सर्व व्यक्तीला, सर्व प्राण्यांना, सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टींना नाम असे म्हणतात. ठीक आहे. आता इथे बघा, चित्रामध्ये काही फळे दाखवलेली आहेत. या फळांची नावे जरा सांगा बरं मला चॅट बॉक्स मध्ये पटापट. या फळांची नावे चॅट बॉक्स मध्ये सांगायची आहेत. मराठीमध्ये फळांची नावे सांगायची आहेत, इंग्रजी नाही. येस, व्हेरी गुड. केळे, कलिंगड, सफरचंद, गुड. टीव्ही कोणाला दिसत आहे इथे? टीव्ही नाही येते, किवी आहे. येस, सर्वांची उत्तर हवेत मला. तेच तेच मुलं उत्तर देत आहेत, बाकीच्या मुलांचं पण लक्ष द्यायचं आहे. मोसंबी, गुड. सफरचंद, केळी, द्राक्ष, व्हेरी गुड. विदिशा, येस, व्हेरी गुड. प्रथमेश, तर आपल्याला या चित्रामध्ये दिसणाऱ्या सर्व फळांना काही ना काही नाव आहे, ओके ना? द्राक्ष, कलिंगड, संत्रे, स्ट्रॉबेरी, सफरचंद, केळी, किवी इत्यादी अनेक फळे या टोपलीमध्ये आपल्याला दिसत आहेत. त्याचप्रमाणे इथे काही ओळखा पाहू. इथे चित्रात काही भाज्या दाखवलेल्या आहेत, त्यांची नावे ओळखा बरं. येस, व्हेरी गुड. वांगी, भेंडी. भेंडी कुठे दिसत आहे? ठीक आहे. टोमॅटो, ओके. लसूण, गुड. पालक, ओके. गवार, ओके. ढोबळी मिरची, व्हेरी गुड. बीट, ओके, गुड. लसूण, वांग, येस, व्हेरी गुड. म्हणजेच या भाज्यांच्या टोपल्यांमध्ये जितक्या भाज्या आहेत त्या सर्वांना काही ना काही नाव दिलेलं आहे, ओके नाही? आणि तीच नावे तुम्ही मला इथे सांगत आहात. मग या भाज्यांना नावं काय आहेत बरं? तर वांगे, वाटाण्याच्या शेंगा, लसूण, टोमॅटो, सिमला मिरची, बीट, कांदा इत्यादी. ही सर्व काय आहेत? येस, पुदिना, व्हेरी गुड मनस्वी. पुदिना देखील आहे तिथे. तर येस, तर इत्यादी भाज्यांची नावे आपल्याला माहित आहेत. म्हणजे प्रत्येक भाजीला किंवा प्रत्येक फळाला आपण त्याच्या नावावरून ओळखतो, हो की नाही? त्यानंतर हे सर्व झाले आपल्याला डोळ्यांनी दिसणाऱ्या वस्तू.
हो की नाही, या सर्व फळे झाले, फुले झाले, भाज्या झाल्या, ह्या सर्व वस्तू किंवा माणसं हे सर्व आपल्याला डोळ्यांनी दिसतात, म्हणून आपण त्यांना नाव दिलेले असते आणि त्यांना त्याच नावाने आपण ओळखत असतो. ओके नाही. पण आता इथे नामामध्ये काही गोष्टी अशा असतात की त्या काल्पनिक असतात, म्हणजे आपल्या इमॅजिनरी मध्ये असतात. ओके नाही. म्हणजेच काल्पनिक म्हणजे व्यक्तीच्या कल्पनेतून आपल्या इमॅजिनेशन मधून तयार झालेल्या गोष्टी, ज्या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात नसतात. ओके ना. तरीही त्यामुळे त्या आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत. जसे की काही गोष्टी या प्रत्यक्षात अस्तित्वात नसतात त्यामुळे त्या आपल्याला दिसत नाहीत. जसं उदाहरण इथे सांगितलं आहे की परी. परी ही आपल्या कल्पनेतली एक व्यक्ती आहे जिच्या गोष्टी आपण नेहमी ऐकत असतो. हो की नाही. म्हणजेच काल्पनिक म्हणजेच व्यक्तीच्या कल्पनेतून तयार झालेल्या गोष्टी, ज्या गोष्टी प्रत्यक्षात कधीही आपण पाहिलेल्या नसतात, त्या आपल्याला कधीही आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, अशा वस्तूंना देखील किंवा अशा व्यक्तींना देखील काही ना काही नाव दिलेलं असतं. बघा चित्रामध्ये उदाहरणार्थ राक्षस किंवा देवदूत, ज्याला आपण एंजल म्हणतो. देवदूत म्हणजे काय? एंजल्स. अमृत कलश किंवा स्वर्ग आणि परी, हवा इत्यादी. हवा अस्तित्वात असते पण हो की नाही. हवा कोणीतरी उदाहरण दिले इथे, ही न दिसणारी वस्तू आहे परंतु ती अस्तित्वात आहे. हो की नाही. तर काल्पनिक वस्तूंना जे काही नाव दिलेलं असतं, काल्पनिक वस्तू किंवा काल्पनिक व्यक्ती जे आपण कधीही पाहिलेले नाहीयेत, हो की नाही, ते कधीही अस्तित्वात नसतात, अशा काल्पनिक वस्तूंना देखील नाव दिलेलं असतं. त्यामध्ये आहे राक्षस किंवा देवदूत, अमृत कलश कोणी पाहिलाय का? नाही. स्वर्ग कोणी पाहिलाय का? नाही. परी आपण प्रत्यक्षात पाहिली आहे का? नाही. तरी सुद्धा यांना नावे दिलेली आहेत. म्हणजेच ही काय झाली? काल्पनिक नावे आपल्या इमॅजिनेशन मधून किंवा माणसाच्या इमॅजिनेशन मधून आलेली ही नावे आहेत, त्यांना काल्पनिक नावे असे म्हणतात. पुढे बघा गुणांची नावे. आता गुण हे प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात, हो की नाही. कोणी हुशार असतो, कोणी सुंदर असतो, कोणाच्या अंगी खूप धाडस असते, कोणी अतिशय शूर असतो, कोणी खूप इमानदार असतो, हो की नाही. तर ही गुणांची जी नावे आहेत त्यांना सुद्धा नाम असेच म्हणतात. म्हणजे गुण हे प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात किंवा प्रत्येक वस्तूमध्ये देखील गुण असतात. काही फळांमध्ये काही गुण असतात, काही भाज्यांमध्ये काही गुणधर्म असतात, तर त्यांना म्हणतात गुणांची नावे. मग गुण हे प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात, तर गुण हे व्यक्तीच्या स्वभावातून, त्याच्या वागण्या बोलण्यातून आपल्याला जाणवतात. म्हणजे एखादा व्यक्ती कसा आहे, त्याच्या अंगी कोणते गुण आहेत हे आपल्याला कसे समजते, त्याच्याबरोबर आपण जेव्हा राहतो, त्याचा स्वभाव जेव्हा आपल्याला समजतो, त्याच्या वागणं कसं आहे, त्याचं बोलणं कसं आहे, यावरून आपल्याला त्याच्या अंगी असणारे गुण समजतात. मग उदाहरणार्थ दिलेले आहेत इथे की सुंदरता, स्वच्छता, दयाळूपणा, शौर्य, नम्रता, खोडकरपणा किंवा इमानदार इत्यादी अनेक गुण व्यक्तीच्या किंवा वस्तूंच्या किंवा प्राण्यांच्या अंगी असतात. हो की नाही. त्यालाच गुणांची नावे असे म्हणतात. पुढे बघा मनाच्या स्थितींची नावे. म्हणजेच आपल्या मनामध्ये काही भावना असतात. हो की नाही. आपल्या मनामध्ये काही भावना असतात, अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. आज जर आपल्याला कोणी रागवलं तर आपल्या मनावर परिणाम होतो, आपण दुःखी होतो. की नाही. आज जर आपलं कोणी कौतुक केलं, आपल्याला कोणी चांगलं म्हटलं तर आपल्याला खूप आनंद होतो. म्हणजेच आपल्या मनामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत किंवा ज्या काही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत आहेत, त्यातून त्यांच्या मनाची वेगवेगळी स्थिती तयार होत
असते, म्हणजेच आपल्या सभोवताली असणाऱ्या वातावरणाचा किंवा आपल्याशी कोणी बोलण्याचा वागण्याचा जेव्हा आपल्या मनावर काहीतरी परिणाम होत असतो तेव्हा त्यातून आपल्या मनाची वेगवेगळी स्थिती तयार होत असते. जसे की कधी आपल्याला आनंद वाटतो, आपलं कोणी कौतुक करतं, कधी आपल्याला दुःख वाटतं एखाद्या गोष्टीचं, ममता वाटते किंवा एखाद्याबद्दल माया वाटते, प्रेम वाटते, हास्य इत्यादी, हे सर्व मानवी मनाच्या स्थिती आहे आणि ही सर्व देखील नामे म्हणून ओळखली जातात. ठीक आहे, तर नाम म्हणजे काय सर्वांना समजलं आहे का? नाम म्हणजे काय हे लक्षात आलं आहे का? आता इथे बघा, प्रश्न पहिला आहे, खालील वाक्यातील नामे ओळखा. इथे काही वाक्य मी तुम्हाला दिलेली आहेत, त्या वाक्यातून तुम्हाला नाम ओळखायचं आहे. पहिला आहे, केवढा मोठा हत्ती होता तो. यामध्ये नाम कोणतं आहे? येस, व्हेरी गुड मनस्वी, आदित्य, येस सानिका, प्रथमेश, व्हेरी गुड. हत्ती हे काय आहे? नाम आहे. हत्ती हे काय आहे? नाम आहे. पुढचं, उथळ पाणी फार खळखळाट करते. उथळ पाणी फार खळखळाट करते. येस, गुड. येस, पाणी हे काय आहे? नाम आहे. पाणी हे काय आहे? नाम आहे. पुढचं, काय छान हवा पडली आहे. काय छान हवा पडली आहे. येस, इथे हवा हे नाम आहे. हवा आपल्याला दिसते का? नाही, हवा आपल्याला दिसत नाही, परंतु ती काल्पनिक नाहीये, ती अस्तित्वात आहे. हवा अस्तित्वात आहे. जेव्हा झाड वाऱ्याने हलतात किंवा हवेने हलतात आणि आपल्याला वाऱ्याचा अनुभव घेता येतो, म्हणूनच वारा किंवा हवा ही काल्पनिक वस्तू किंवा काल्पनिक गोष्ट नाहीये, ही अस्तित्वात आहे. ठीक आहे, म्हणून हवा हे नाम आहे, परंतु हे डोळ्यांना न दिसणार नाम आहे. ओके ने, म्हणून हवा हे नाम आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण नाम हा टॉपिक इथे अभ्यासलेला आहे. यानंतर आपण इथे एक, जसं तुम्ही गेम खेळता, ओके ने, गेम खेळताना तुम्ही नेम, थिंग, प्लेस अँड काहीतरी असं खेळता तुम्ही गेम, ओके नाही, बुकवर तुम्ही असे कॉलम करता आणि मग तिथे खेळता तुम्ही, ओके नाही, गेम. हा, तसंच इथे आपल्याला एक काम करायचं आहे की इथे मी काही गोष्टी दिल, फुलांची नावे, पक्ष्यांची नावे, पाळीव प्राण्यांची नावे, नद्यांची नावे, पर्वतांची नावे, वस्तूंची नावे, मुला मुलींची नावे, देशांची नावे, धान्यांची नावे, ग्रहांची नावे, गावांची किंवा शहरांची नावे आणि ऋतूंची नावे इत्यादी. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या नोटबुकवर एक एक पॉइंट घ्यायचा आहे. सपोज पहिला आहे फुलांची नावे, डॅश करायचा आहे, त्याच्या पुढे 5 फुलांची नावे तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर दुसरा घ्यायचा आहे पक्ष्यांची नावे, त्याच्या पुढे डॅश करायचा आहे आणि 5 पक्ष्यांची नावे तुम्हाला लिहायची आहेत. असं मी तुम्हाला इथे 12 नावं सांगितलेली आहेत, त्यापैकी प्रत्येकामध्ये येणारी 5-5 नावे तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायची आहेत. मराठी नोटबुक मध्ये लिहिलं तरी चालेल, रफ नोटबुक मध्ये लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, मी तुम्हाला 2 मिनिट देत आहे, नोटबुक आणि पेन घेऊन यायचं आहे. कोणी घेतला नसेल तर नोटबुक आणि पेन रेडी करायचं आहे. 2 मिनिटं वेळ देत आहे तुम्हाला. येस, आणि नंतर लिहायला स्टार्ट करायचं आहे. होमवर्क नाहीये, आत्ता लिहायचं आहे. प्रथमेश,
आत्ता लिहायचं आहे, मी विचारणार आहे लगेच.